तर आता आता टायमिंग नाश्ता आणि बेडची हालत तुम्ही बघू शकताय कशी झालेली आहे. काय काय भावना निवांत आहे ना, निवांत असायला पाहिजे. आणि मी आहे तुमचाच निवांत भावाने असं तुम्ही आणि मी प्रेमाने राहू. तर विश्वास आहे की एक गुड न्यूज आहे आणि त्यासोबत बॅड न्यूजसुद्धा आहे. पण बॅड न्यूज मी आत्ता सांगणार आहे आणि गुड न्यूज पण नाही सांगणार. तर कारण विषय असा झाला आहे की खूप सारे प्लॅन केले होते, खूप म्हणजे खूप सारे प्लॅन केले होते आणि ते सगळे फेल झाले. पण जे आम झालं ते खूप भारी झालेलं आहे, कारण खूप दिवसापासून मी वाट बघत होतो त्या आमासाठी आणि ते फायनली झालेलं आहे. आणि एक गोष्ट सांगणार आहे की जे मोठे माणसं असतात आपले घरातले, आई वडील, मामा मामी, भाऊ बहीण, कोणीही आपले मोठं कोणीही असेल, तर जर त्यांनी काहीतर तुम्हाला सांगत असतील तर ते प्लीज ऐका. कारण मी ते ऐकलं नाही, त्यामुळे माझं एक काम पेंडिंग राहिलं आणि त्यामुळे मला आता खूप काय म्हणतात सोसावं लागत आहे. सो ते काम करायला मी आता जात आहे हॉस्पिटलला आणि हॉस्पिटलमध्ये माझं एक काम आहे. ते व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मला पर्सनली इंस्टाग्रामवर जाऊन फॉलो नक्की करा. तर भेटा व्हिडिओमध्ये पुढे. तर दूर दूर रस्त्यावर कोणीही नाही आहे, संजय गोडावतची बस आणि तुम्ही बघू शकता जात आहे मी चालत. कारण गाडीत माझं पेट्रोल संपलेलं आहे, कडक अशा उन्हात मस्तपैकी बघू शकता कोणच नाही आहे रस्त्यावर, मी एकटाच चाललेलो आहे. तर 38 degree तापमानात आपण करत आहे व्लॉग, कारण ऊन एवढं झालेलं आहे तुम्ही बघू शकताय ऊन कडक. आणि मी कॅप घातलेली आहे कारण फर्स्ट रिझन, खरं रिझन सांगतो का टोपी घातल्या, कारण गौरव जाऊन घालतो मला आवडतो. सो फर्स्टली ते रिझन आहे कॅप घालायचं. अँड सेकंडली आहे की ऊन खूप आहे, सो ऊनामुळं घातलेली आहे. तशी मी आधीच कॅप घालत नाही, कधीच म्हणजे आधीच कॅप घालत नाही, पण आज घातलेली आहे कारण गौरव जाऊन इज बॅक. आणि जर तुम्हाला माहीत नसेल गौरव जाऊन कोण आहे तर प्लीज यूट्यूबला जाऊन सर्च करा, सबस्क्राईब करा आणि हा माझ्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. आता मी बेतेंचा शाळेत जवळ आलेलो आहे आणि आजोबा तर अजून आलेच नाही आहेत, मी एकटाच आहे. कॅब सूट होत आहे मला जरा कमेंट करून सांगू शकता. खूप लांब जायचं आहे आपल्याला जिथं मी वॅक्सिन घेतली होती. जर तुम्ही माझा वॅक्सिनचा ब्लॉग बघितला नसेल तर प्लीज बघा, तिकडं एकदम लांब आहे. ही बेतेंचा शाळा आहे, बेतेंचा शाळेच्या जवळ आलेलो आहे मी आणि हा पूर्ण इंडस्ट्रियल एरिया आहे. सो ऑन पब्लिकमध्ये व्लॉग करण्याचा एक असला भारी आनंद होतो ना, जेव्हा आपण व्लॉग करत असतो आणि लोक आपल्याकडे बघत असतात, ती सॅटिस्फाईंग मुमेंट असते की काय तर करतो आहे आणि लोक बघतात. आणि सेकंडली माणसं विचारतात की भावा काय करावं आहे, तर आम्ही त्यांना सांगतो आम्ही व्हिडिओ बनवत आहे यूट्यूबसाठी. अँड सो ऑन माझ्या मागे भेटेचा शाळा. गरम गरमी खूप आहे, घरी जाऊन मी आईस्क्रीम खाईन आय थिंक सो, खूप गरमी आहे. तर मी फायनली माझ्या डेस्टिनेशनच्या जवळ आलेलो आहे आणि ही आपली जागा आहे तुम्ही बघू शकता. प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितलं की स्वच्छ करा, आम्ही स्वच्छ केलं आणि लोकांनी घाण केलेली आहे तुम्ही बघू शकता, किती पण साफ करा. जर तुम्ही याचा ब्लॉग बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, जरूर बघा. हे कचरा टाकलेला आहे आणि हे पूर्ण जागा आहे एवढी 5 गुंठ्याची आणि जागा साफ केली होती. हे कचरा तुम्ही बघू शकताय वाट लावलेली आहे. मी का हॉस्पिटलमध्ये चाललेलो आहे ह्याचं रिझन एकच आहे की माझं जे वॅक्सिनेशन झालं होतं त्याचं रजिस्ट्रेशनच झालेलं आहे आणि त्यानंतर जे माझं एक काम पेंडिंग राहिलेलं आहे त्यामुळे सो त्याची वाट लागलेली आहे, कारण वॅक्सिनेशन ही खूप गरजेची गोष्ट आहे. सो ते घेतल्याशिवाय मी आज तर काय जाणार नाही. आय थिंक सो आहे दवाखाना ओपन आहे, पण आज आहे 18 तारीख आणि होळीची सुट्टी आहे, सो माहीत नाही काय होणार काय नाही, बघूया.
एंड दवाखाना इज क्लोज हियर, कोणच नाही आहे. अशा तऱ्हेनं विषय झालेला आहे. आड कुत्री बसलेली आहेत, झोपलेली आहेत. कुत्री जायला पाहिजे होतं असे बंद आहे दवाखाना. तर खूप मोठी डिसअपॉइंटमेंट झालेली आहे. जे काम करायचं होतं ते झालेच नाही. आणि आता सोमवारी मला ते करायला लागणार. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा, हा चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.